सेवा पदभरती दोन हजार तेवीसमध्ये अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे आणि एकदम पॉझिटिव्ह बातमी असणार आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवेची जी गटकं व डची पदं भरली जाणार आहेत त्याबद्दल वेळापत्रक निश्चित करण्यात आलेलं आहे तुमच्या याच्या जाहिराती त्याचबरोबर याच्या परीक्षाबद्दलचं लवकरच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जाहिरात पाहायला भेटेल वेळापत्रकानुसार डिटेलमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत याच्यामध्ये गटकं आणि डची कुठली पदं असणार आहेत त्या पदांचा तुम्ही आत्तापासून अभ्यास चालू करू शकता त्याबद्दलही आपण माहिती पाहणार आहोत तर पहा महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशाच्या कोट्यातील रिक्त पद भरण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फतचं हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव जे असतात त्यांनी विद्यार्थी हे परिपत्रक पाठवलेलं आहे आदिवासी विभाग आयुक्त जे आहेत त्यांना तर पहा याच्यामध्ये काय म्हटलंय महत्त्वाचं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या विभागांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे त्या विभागांना पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत शंभर टक्के पद भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच व ड आणि गट ब राजपात्रीत या सर्व पदांची भरती टी सी एस किंवा आय पी पी एस या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर आदिवासी विभागाने देखील त्यांचं विद्यार्थी मित्रांनो पदभरती करण्यासंदर्भातलं वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामधील जेवढी सेवेची पदभरती आहे ते सर्वांची प्रोसेस सुरू आहे एक एक जाहिराती तुम्हाला दोन हजार तेवीस महिन्याच्या पंधरा ऑगस्टपर्यंत पाहायला भेटतील अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे ही तर पहा आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार आदिवासी विभागाचा जो आकृती बंद आहे त्यालाही मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे एकही पद रिक्त राहणार नाही शंभर टक्के पद भरता येणार आहेत कारण की आकृती बंदाला मान्यता भेटलेली आहे आणि आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृती गट क व ड संवर्गातील सरळ सेवेची जी पद रिक्त आहेत ती भरण्यासाठी कार्यवाही तीस जून दोन हजार तेवीस अखेरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे तर पहा जून जुलै ऑगस्ट म्हणजे तीन महिने त्याच्या अगोदरच जी डेट दिलेली आहे स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी पदं भरण्यासंदर्भात तेवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत त्याच्या अगोदरच तीस जूनपर्यंत या विभागाची सर्व प्रोसेस पूर्ण होणार आहे पदं भरणं आवश्यक आहे म्हणजे तीस जूनला जाहिरात येणार नाही विद्यार्थी मित्रांनो जर तीस जूनपर्यंत सर्वांच्या हातामध्ये नियुक्तीपत्र असतील तर, तर याबाबत खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित निश्चित करून देण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये पहा वेळापत्रक काय काय आहे चोवीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत पदं निश्चित केली जातील म्हणजे व वड मधली कुठली पदं असतील सदर पदभरतीला पदभरती करण्यासाठी संवर्ग निहाय बिंदू नामोली मागासवर्ग कक्षेची मान्यता घेतली जाईल पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत आता विद्यार्थी मित्रांनो मागासवर्ग कक्षेची एकदा मान्यता भेटली बिंदू नामोरीला भरण्यासाठी की त्याच्यानंतरची पुढची स्टेप असते ती म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करणं जसं की तलाठी पदभरतीची आता पहा विद्यार्थी मागासवर्ग कक्षाकडनं मान्यता घेणं चालू आहे आरोग्य विभागाचंही चालू आहे मागासवर्ग कक्षाकडनं मान्यता घेणं तसंच विद्यार्थी आदिवासी विकास विभागाची पदभरती होणार आहे त्यांना पंधरा जून दोन हजार तेवीसपर्यंत वेळ आहे त्याच्यानंतर एकदा मान्यता भेटली की एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज तुमचे लगेच स्वीकारले जातील तर हे वेळापत्रकच विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आदिवासी विकास जो आहे त्याच्यामध्ये जी पदं आहेत क व ड ची त्या संदर्भात तर विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा पार पाडण्यासाठी नियुक्ती अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त आदिवासी विकास यांना देखील खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी आदेश दिलेत जसं की कंपनीची निवड करणं टी सी एस किंवा आय बी पी एसपैकी एक त्यानंतर एका संवर्गातील पदांकरिता एकत्रित परीक्षा पार पडतील त्या दृष्टीने नियोजन करणं उपरोक्त प परीक्षांसाठी प्राप्त होणारे शुल्क जमा करण्यासाठी आयुक्त स्तरावरती बँक खातं नवीन काढणं या पदभरतीसाठी आणि सदर कंपनीशी संपर्क साधून परीक्षेचं वेळापत्रक त्या कंप कंपनीसोबत चर्चा करून ते निश्चित करणं आणि तसंच शासनास अवगत करणं तसेच सदर प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सर्व काय असेल ते करणं त्याचबरोबर कंपनीसोबत चर्चा करून परीक्षांसाठी निश्चित करायचं परीक्षा शुल्क कंपनीसोबत करायचा करार हे सर्व जे आहे ना ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो शासनाने सामान्य प्रशासन विभागाने जी आर काढलेली ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला सामान्य प्रशासन विभागाने जे आर काढलंय त्याचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे निकाल प्राप्त झाल्यानंतर आयुक्त आयुक्तनिहाय विभाग त्या उमेदवारांना वाटप करणं तेही या ठिकाणी आयुक्तांना करायचे सर्व कामं या ठिकाणी करण्यासाठी अव्वल सचिव जे असतात मंत्रालयामधून आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन त्यांच्यामार्फत सर्व आदेश देण्यात आलेले आहेत आणि वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याबाबतची नियुक्ती प्राधिकारी यांनी दक्षता घ्यावी आणि करण्यात येत असलेल्या कार्यवाहीवर नियंत्रण व देखरेख ठेवून प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी त्याबाबतचा एकत्रित अहवाल शासनास सादर करायचा आहे म्हणजे कुणाला अव्वल सचिव महाराष्ट्र शासन यांना सादर करायचा आहे आदिवासी विकास विभागांनी तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही न्यूज तुमच्यासाठी होती तर पहा विद्यार्थी मित्रांनो कुठली पदं असतील त्याबद्दलची माहिती आपण बघूया शासकीय कार्यालयातील रिक्त पदं भरण्याबाबत आदिवासी विकास जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये आता गटकमधी पदं पहा ज्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक असतील माध्यमिक शिक्षक असतील ग्रहपाल असतील पुरुष ग्रहपाल महिला असतील त्यानंतर अधीक्षक पुरुष असतील अधीक्षक महिला ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक चित्रकला शिक्षक ही गटक अची सांगतो या मी तुम्हाला गट ड पदांबद्दल यामध्ये माहिती नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो गट डमध्ये आपल्याला माहिती कुठली कुठली पदं येत असतात जसं की आदिवासी विकास विभाग आहे तर आदिवासी विकास विभागामध्ये भरपूर साऱ्या शाळा वगैरे असतात अशी भरपूर सारे डिपार्टमेंट आहे त्यांच्यामध्ये तर त्यासाठी काय काय लागेल सिपाई लागेल ठीक आहे आता या ठिकाणी शिक्षक भरले जात आहेत म्हणजे काय असणारे प्राथमिक शाळा देखील असतील त्यांच्या शिक्षक पहारेकरी त्याचबरोबर स्वयंपाकी असल शाळेमधली जी पदं आहेत ती सर्व त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक असेल किंवा परिचर असेल गट ड मधली वाहन चालक असेल ही सर्व पदं याच्यामध्ये असतील आणि आदिवासी विकास युका, विभागाची शंभर टक्के जी आकृती बंद आहे त्यांचा त्याला मान्यता भेटली म्हणजे कुठलंही पद राहणार नाही शंभर टक्के सर्व पदं जी आहेत ती भरली जातील तर गटक ड आणि क ची पदं या ठिकाणी असणार आहेत याची जाहिरात विद्यार्थी मित्रांनो या वेळापत्रकानुसार तुम्हाला जानेवारी एंडिंगपर्यंत प्रसिद्ध होईल जशी जाहिरात येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की विद्यार्थी मित्रांनो त्याचा अपडेट दिलं जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला महत्त्वाचं माहिती समजेल की तो अभ्यासाला लागेल या ठिकाणी तुमच्याकडं जास्त वेळ आता राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे धन्यवाद